शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अमोल मासी बेडकर यूट्यूब चॅनल वर सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मी आज वांगी पिकातील एक महत्त्वाच्या औषधाबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे, जे फळ पोकरणारी थ्रिप्स शेंडाळी ह्याच्यावर ऑल इन वन काम करते। ते चांगले कीटकनाशक आहे आणि ते चांगले कीटकनाशक आहे ज्याबद्दल माहिती देणार आहे। तर चॅनलवर नवीन आलेले शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ कसे झाले काय झाले लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे झाले काय झाले। आपल्या चॅनलला चांगला प्रतिसाद आहे शेतकरी वर्गातला वांगी पिकातल्या भाजीपाला पिकामध्ये, जे शेतकरी करतात त्यांचे व्हिडिओला चांगला प्रतिसाद आहे। तरी वांगी पिकामध्ये शेतकऱ्यांनी प्रामुख्याने जे आपण माहिती सांगितली त्याचा शेतीमध्ये कोण वापर केला कसा वापर केला ह्याची पण शेतकऱ्यांनी माहिती द्यावी आज मी तुम्हाला वांगी पिकातील एक महत्त्वाच्या कीटकनाशकाबद्दल माहिती सांगणार आहे। हे आज आपण आपल्या वांगी प्लांटला आपण आज एक स्प्रे केलेला आहे, त्या स्प्रेमध्ये आपण पुशारा कंपनीचं 4-5 हे आपण आज आपण वापरलं आहे। 4-5 हे बॉटनिकल एक्स्ट्रॅक्ट आणि इन्क्लूड त्यात सीविड्स असतात आणि त्यांचे मायक्रोनोट्स पण येतात। त्याचा मारल्यानंतर आपल्या वांगी पिकामध्ये काळुकी पण येते आणि थ्रिप्स फळ पोकरणारी शेंडाळी ह्याच्यावर पण चांगलं जबरदस्त काम करते। तरी शेतकऱ्यांनी ह्याला ह्याच्यात न कॉम्बिनेशन करता फक्त स्टिकर आणि ही औषध ह्याचाच वापर आणि एखादं बुरशीनाशक टाकलं जर गरज वाटली तर गरज नाही टाकावं लागतं का तर दहिवार आहे, त्यामुळे एखाद्या आता झेड असतात तर M45 या बेसमधलं कुठलंही आपण हे टाकलं तर चालतंय। तर शेतकऱ्यांनी याचा वापर जरूर आपल्या वांगी पिकामध्ये करावा। शिमला मिर्च टॉमॅटो ह्याच्यामध्ये जे फळ पोकरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आहे त्यात 100% ह्याचा वापर करावा। याचे रिझल्ट चांगले आहेत, मी स्वतः आपल्या शेतीमध्ये वापरतो याची तुम्हाला माहिती देतो। जी माहिती देतो ती एखादा कृषी अधिकारी एखादा आपला शेतकरी मित्र औषध दुकानदार याच्याशी करून तुमच्या शेतीमध्ये वापर करावा। जरी आणि वांगी पिकामध्ये आज मार्केट डाऊन असलं तरी पण ज्याचा मी व्हिडिओ केला त्या व्हिडिओला पण चांगला प्रतिसाद मिळाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन आलेल्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ कसे झालेत काय झालेत याची पण कमेंट करून माहिती द्या, व्हिडिओ लाईक करा शेअर करा। जे आपले मित्र आहेत जे आपले वांगी उत्पादक भाजीपाला उत्पादक आहेत त्यांना आपला व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ कसा काय वाटला याचा वापर करा। अनेकदा हे सांगतो 4-5 हे प्रमाण सांगतो तुम्हाला 100 लिटरला 100 ml त्या स्टिकर आणि एखादं बुरशीनाशक मी आज त्याच्यात आपण 75% टाकलेला आहे, 75% 100 ला 200 ग्रॅम या प्रमाणमध्ये वापरलेला आहे। तरी चालतं, शेतकऱ्यांनी याचा वापर करा, व्हिडिओ कसे झाले काय झाले याची माहिती सांगा। ओके, बाय।